पत्रकार सुरक्षा समिति महाराष्ट्र या समितीवर ठाणे पालघर जिल्हा अध्यक्षपदी मनोज जैन यांची निवड। पत्रकार सुरक्षा समिति महाराष्ट्राचे सर्वे सर्वा प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार साहेब यांच्या सूचनेनुसार अंबरनाथ पूर्वकडील तोरणा गेस्ट हाउस हुतात्मा चौक या ठिकाणी आज ठाणे जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली। या बैठकीत ठाणे जिल्हा व तालुका स्तरीय समितीचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन कार्यकारिणी घोषित करण्याचा निर्णय या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला। ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष म्हणून मनोज जैन यांची निवड करण्यात आली। या कार्यक्रमात मनोज जैन यांचे स्वागत माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी यावेळी संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यात संघटनेची बांधणी करण्यात येणार असल्याचे सांगितले। तसेच ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष मनोज जैन यांना ठाणे जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छा देण्यात आल्या। या मीटिंगमध्ये संपादक अरुण ठोंबरे, रामेश्वर गवई, जाफर वनू, गौतम वाघ, संपादक संजय साळवे, प्रवीण राणे, विशाल कुरकुटे, सुरेश जगताप, माजी तालुका अध्यक्ष अजय चिरिवेल्ला, वरिष्ठ पत्रकार अशोक नाईक, अखिलेश श्रीवास्तव, जगनसिंह राजपूत, ॲडव्होकेट अनिल भोळे, चंद्रकांत कल्याणकर, कर्जतचे पत्रकार बाळू गुरव, विकास हनवते, संतोष माने, आनंदकिशोर मेहर यांच्यासह आदी ठाणे जिल्हा तालुक्यातील पत्रकार पदाधिकारी उपस्थित होते। इंडिया स्टार वन न्यूज साठी प्रतिनिधी विशाल कुरकुटे, ठाणे, मुंबई। नमस्कार, आज आपल्या या ठिकाणी महत्त्वाच्या मीटिंगमध्ये बाळू नामदेव गुरव, एक सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार, हे आवर्जून उपस्थित राहिले। त्यांनी त्यांची थोडक्यात आम्हाला कहाणी सांगितली की त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये कशा प्रकारे त्यांनी सहकार्य केलेलं आहे, कशा प्रकारे त्यांनी एक सामाजिक दृष्टिकोनातून कामं केली आहेत। त्याबद्दल पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीने आम्ही त्यांचे अभिनंदन करतो, त्यांचा एक आमच्या एक शाल देऊन त्यांचा आम्ही सत्कार करतो। नवनिर्वाचित अध्यक्ष आपले मनोज जैन हे त्यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करेन। पत्रकार सुरक्षा समितीमध्ये गुरव यांनी आज सभासद फॉर्म भरलेला आहे आणि आम्हाला भरपूर आनंद वाटतो की असे धरणीचे पत्रकार आणि कार्यकर्ते जे तळागाळातून स्वतःला झोकून देतात आणि करोना काळामध्ये 100 ते 150 लोकांचं ते अंत्यसंस्कार करतात स्वतः जाऊन, जेव्हा की स्वतः नातेवाईकसुद्धा कोणी कोणाला साथ देत नाही अशा वेळेस त्यांनी लोकांची भरपूर मदत केलेली आहे। पण ते आज आमच्या संघटनेत जोडले त्यासाठी खरंच आम्हाला अभिमान आहे आणि पुढे प्रवास मध्ये ते आमचे सहकारी राहतील, त्यांचं सहकार्य आम्हाला भेटेल अशी आम्ही आशा करतो।